ಸಂಸದ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಶಂಕರ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ವಿಶೇಷ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ದಿವಂಗತ ಎಲ್ಬಾ ಸೂರ್ಯವಂಶಿ ಸ್ಮಾರಕ ಶಿವತೇಜ ಸಾಮಾಜಿಕ ಪ್ರತಿಷ್ಠಾನದ ಪರವಾಗಿ ಸಂಸದ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಜನ್ಮದಿನದಂದು ಯಡೂರು ಗ್ರಾಮ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಸೇವಾ ಭದ್ರತಾ ಅಭಿಯಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವಾರ್ಡ್ನ ತಜ್ಞರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕೊರೋನಾ ಕುರಿತು ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಲಾಯಿತು. ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಕಿಚಡೆ, ಡಾಕ್ಟರ್ ವಿಜಯ್ ಉಪಾಧ್ಯಾಯ್, ಡಾಕ್ಟರ್ ದೀಪಾ ಕೋರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಸುಕುಮಾರ್ ಚೌಗ್ಲೆ ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಕೊರೋನಾದ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಹೇಗೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು, ಕೊರೋನಾದ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಬೇಕು, ಅವರು ಯಾವ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು, ಸಹಾನುಭೂತಿಯ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆಗಳು ಯಾವುವು ಎಂಬ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವಿಶಿಷ್ಟ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸಲಾಯಿತು. ನ್ಯೂ ಎಡೋರ್ನ ಗಾಂಧಿನಗರ ಗೌಂಟಾನ್, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಗರ, ಭಂಡಾರೆಗಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು. ಮನೋಹರ್ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಜಯ್ ಸೂರ್ಯವಂಶಿ, ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಮರ್ ಬೋರ್ಗವೆ, ದೀಪಕ್ ಇನಾಮದಾರ್, ಅನಿಲ್ ಕಾಕಡೆ, ಸಹದೇವ್ ತಾವಾರೆ, ಶೇಖರ್ ಕರೋಶಾಲ್, ಸಂತೋಷ್ ಕರೋಶಾಲ್ ಮಲ್ಕರಿ, ಮಂಜು ದೊಡಮನಿ, ಮುಕುಂದ್ ಜಾಧವ್, ಸುನಿಲ್ ಪವಾರ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. मला वाटतं फेब्रुवारी एंड किंवा मार्चला सुरुवात झाला, ज्यावेळी दिल्लीमध्ये तुम्ही ऐकलं असणार, दिल्ली किंवा कलकत्तामध्ये ज्यावेळी फर्स्ट केस सापडलं, ऍक्च्युली हे आलं हे चायना वुहान म्हणून एक सिटी आहे, तिथं ओरिजिन झालं हे कोरोनाचं. आणि हे व्हायरस आहे, व्हायरस हे कसं असतं, ऍक्च्युली मेडिकल फील्डमध्ये व्हायरस वेगळं, बॅक्टेरिया वेगळं, सगळं वेगवेगळं असतात. बॅक्टेरियावर औषध लगेच सापडतंय, परंतु व्हायरस हे सापडत नाही, व्हायरस हे मुळातच दिसत नाही. आणि व्हायरसचं कसं हे आहे की एकमेकांच्या पासून आपल्याला येण्यासाठी ज्या माणसाला इफेक्ट होत आहे त्याला एक तर सर्दी अगोदर घसा करणे, त्याच्यानंतर सर्दी, खोकला, मग ताप येतोय. ताप हे फक्त 2 ते 3 दिवस राहतंय. त्याच्यानंतर माणूस मेडिसिन घेतोय आपल्याला नॉर्मल सर्दी खोकल्यासारखं, त्यानंतर सर्दी ताप कमी होतोय, परंतु त्याचं लक्षण जे राहतात ते जवळजवळ 14 दिवसापर्यंत राहते. ते व्हायरस जे शरीरामध्ये राहते ते 14 दिवस. ते सिव्हिरिटी कधी असते, 8 ते 12 दिवस पर्यंत सिव्हिरिटी वाढते. त्याच्यावर आपण घरात बसतोय, सर्दी खोकला ताप कमी झाले म्हणून, नंतर त्याचं लक्षण कसं जाणवतं की भूक कमी लागणे, अंगात अशक्तपणा, थकवा जाणवतोय, हे नंतर लक्षण चालू होते जवळजवळ मला वाटते 8 ते 9 दिवसानंतर. आणि त्यावेळी माणसात मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडायला चालू होतंय. तुम्ही घरात बसूनच ते ऍक्च्युली सिव्हिरिटी वाढते, मग दवाखान्यात जाताय, त्यावेळी डॉक्टर सांगतोय की तुमच्याकडे ऑक्सिजनचं प्रमाण कमी आलंय, तुम्हाला सांगतात ते आरटीपीसीआर चेक करा किंवा अँटीजेन चेक करा, तुम्ही तयार होत नाही. त्यावेळी लोक त्यावेळी कसं करता, अंगावर काढताय आणि तिथंच पेशंट सिरियस होते, नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडले की त्यावेळी डॉक्टर असू दे किंवा कोणी असू दे तुम्हाला वाचवू शकत नाही. दुसरी गोष्ट, अनेक कोरोनाचं लक्षण असं असतं की संडास किंवा उलटी पण चालू होतात. ज्यावेळी ते ओरली जात आहे म्हणजे मुखात थ्रू जात आहे त्यावेळी माणसाला ते संडास उलटी चालू होतात. संडास उलटी हे सुद्धा एक कोरोनाचेच लक्षण आहे. फक्त सर्दी खोकला ताप असं नाही, संडास उलटी सुद्धा ವೀಕ್ಷಕರೇ, ನಮ್ಮ ಸತ್ಯಂ ವಾಹಿನಿಯ ಪ್ರತಿದಿನದ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಸತ್ಯಂ ಟಿವಿ ಕನ್ನಡ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಹಾಕಿ ಹಾಗೂ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.